अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर दिली आहे। कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचा मृतदेहास त्यांच्या गावी नेता येत नसल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना अंत्यविधीचे साहित्य घेण्यासाठी धावपळ करावी लागते आणि जास्तीचा पैसाही खर्च करावा लागतो। परंतु यापुढे खाजगी अथवा सरकारी रुग्णालयातील कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीचा पूर्णपणे खर्च जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी करणार असल्याची माहिती महाजन यांनी माध्यमांसमोर दिली आहे। जनता त्रस्त झालेली आहे। आपण बघतायत सरकारी दवाखाने असतील, खाजगी दवाखाने असतील, या ठिकाणी मृत्युमुखी पावणाऱ्या रुग्णांची संख्या आता खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। दररोज जामनेर सारख्या ठिकाणी 8 ते 10 लोक ते मृत्युमुखी पडत आहेत आणि दवाखान्यातून नेल्यानंतर त्यांना याच ठिकाणी त्यांचा दफनविधी केला जातो। त्यांना बाहेर नेण्यासाठी खेड्यावर नेण्याची परवानगी नाही आहे। मग अशा ठिकाणी एक तर दवाखान्याचं बिल, मेडिकलचं बिल आणि अशा परिस्थिती बाहेर आल्यावर पुन्हा त्यांना क्रियाक्रम करण्यासाठीचा खर्च जोपासच्याला सगळा 5-6 हजार रुपये लागत होता। आता हा सगळा खर्च त्याच्या नातेवाईकांना करण्याची गरज नाही। आता कोरोनामध्ये जो मृत्युमुखी पडलेला असेल त्याची सगळी जबाबदारी त्याच्या क्रियाक्रमाची, त्याचा मग जाण्यासाठी सरपण असेल, गौऱ्या असतील, डिझेल लागत असेल, गाडी असेल, ही सगळी जबाबदारी जामनेर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे। त्याला लागणारा सगळा खर्च पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करू। त्याला आता यापुढे एकही रुपया त्या ठिकाणी खर्च करण्याची गरज पडणार नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार। We'll be right back.